नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण नवीन औद्योगिक धोरण 1991 याचा अभ्यास करत होतो. आज त्याचाच पुढील भाग आपण आज बघणार आहोत. तर 24 जुलै 1991 रोजी घोषित झालेले हे नवीन औद्योगिक धोरण आणि त्या धोरणामध्ये केले गेलेले वेगवेगळे बदल हे आपण अगोदर बघितले. यामध्ये या धोरणामध्ये आपल्याला दिसतं की या पुढील काही बाबी, तर कोळसा असेल, लिग्नाइट असेल, पेट्रोलियम, साखर, मोटार गाड्या, सिगारेट, धोकादायक रसायने, औषधी वस्तू, काही चायनीच्या वस्तू निर्माण करणारे जे 18 उद्योग वगळता इतर उद्योगांसाठी परवाना पद्धती पूर्णपणे रद्द करण्यात आली. तर या नवीन कंपनी काढताना किंवा विस्तार करताना कोणतीही मक्तेदारी प्रतिबंधक मंडळाची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे उद्योगावर नोकरशाही लादण्यात आलेली जी बंधन आहेत, परमिट राज, लालफीत नाहीसे होऊन संचालकाची नेमणूक, उद्योगधंद्याचा विस्तार, विलयन, संमिलन, या सगळ्याच बाबी औद्योगिक ग्रहांना संपूर्णपणे स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या होत्या. आणि ह्या सगळ्यांचा उहापोह या नवीन आर्थिक धोरणामध्ये केलेला दिसेल. आणि या नवीन आर्थिक धोरणाला हे काही सगळ्यांनाच किंवा सर्वच प्रस्थापितांना मान्य नव्हतं. तर या नवीन औद्योगिक धोरणावर काही टीका देखील केलेली आहे. तर टीका कोणत्या आहेत किंवा टीकाचा रोग काय आहे हे आपण बघूया. हे जे धोरण होतं, या धोरणातील चांगल्या तरतुदीबरोबर काही धोकादायक पैलूचाही विचार करणं आवश्यक आहे. तर त्या कोणत्या आहेत, तर यामध्ये विदेशी भांडवलाबाबत जे अति उदार धोरण केलेलं आहे ते अति उदार धोरण मात्र सर्वांना मान्य नव्हतं. तर ते म्हणजे काय, तर विदेशी भांडवलाबाबत ठेवलेला जो हा उदार धोरणाचा बहुउद्देशीय ज्या कंपन्या आहेत, ह्या बहुउद्देशीय कंपन्या भारतात येऊन सार्वभौमत्वाला बाधा येण्याची शक्यता आहे आणि विदेशी चलन मिळवण्याच्या मोहाला बळी पडून विदेशी भांडवलाची अनिर्बंध आयात धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची जी कपात आहे, ही कपात आणि त्याची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे आपण बघूया. तर त्यातला पहिला भाग आपण सांगता येईल की उच्च अग्रक्रम क्षेत्रातील राखून ठेवण्यात आलेले व योग्य नफा मिळवत असलेले जे उद्योग आहेत, तर अशा प्रकारचे उद्योग अधिक मजबूत करण्याचं धोरण असेल. दुसरा बाब सांगता येईल की जे सध्या तोट्यात आहेत पण मूलतः सक्षम आहेत अशा उद्योगांची पुनर्रचना करण्यात येऊन ते चालू ठेवण्यात येतील. आणि तिसरी जी बाब आहे ती म्हणजे जे उद्योग सतत आजारी असून तोट्यात चालत आहेत असे उद्योग बंद करण्यात येतील किंवा अशा उद्योगाचं व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे सोपवण्यात येईल. तर अशा उपक्रमांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला ती पुढे नेण्याचा प्रयत्न सार्वजनिक क्षेत्रातील या वेगवेगळ्या उपक्रमांची मांडणी करावी लागेल. आणि या धोरणातून निर्माण होणारा जो मुख्य प्रश्न आपल्याला सांगता येईल की सार्वजनिक उपक्रमातून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, त्यांची व्यवस्था सरकार काय करणार आहे, याची व्यवस्था करण्याचं कार्य औद्योगिक व वित्तीय पुनर्रचना मंडळाकडे सोपवण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे आपल्या हिताचं संरक्षण होणार नाही अशी भीती उपक्रमातील कर्मचाऱ्यांना वाटायला लागली. आणि यानंतर आपल्याला सार्वजनिक जे हित आहे, राजनीती काय आहे, सरकारनं वेगवेगळ्या उपक्रमांना मालकी कामगाराकडे सोपवून त्यांना वित्तीय व तांत्रिक सहाय्य देणं श्रेयस्कर आहे का, आणि भारतीय उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी सरकारने खाजगी क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक ते सहाय्य व मार्गदर्शन केलं पाहिजे, औद्योगिक विकासाची सरकारवरील वाढती जबाबदारी लक्षात घेता भारतामध्ये सार्वजनिक उपक्रमातील व्यवस्थापकाचा कार्यक्षम असा वर्ग निर्माण झाला पाहिजे. का झाला पाहिजे, तर कारण यावरच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची प्रगती अवलंबून असते. त्यानंतर नवीन औद्योगिक धोरण भारतामध्ये विदेशी भांडवल आकर्षित किंवा स्वदेशी गुंतवणूक सुद्धा वाढ करू शकते. स्वदेशी उत्पादन व रोजगारात वाढ झाली पाहिजे आणि विदेशी
उद्योगांना अत्याधिक स्वातंत्र्य व वाव दिल्यामुळे भारतीय आर्थिक स्वायत्ततेला धोका निर्माण होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना अधिकाधिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. या सर्व संभाव्य धोक्याचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सतत जागरूक राहिलं पाहिजे असं टीकाकारांना म्हणायचंय की म्हणजेच नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यामध्ये आपल्याला ह्या सर्वच बाबी विचारात घेणं गरजेचं आहे आणि यातून भारताचा विकास तर झाला पाहिजे. विकासाच्या दृष्टीनं पावलं अधिक चांगल्या आणि जलद गतीनं पडली पाहिजेत हेही तितकंच खरं आहे. पण औद्योगिक धोरणाच्या बाबतीमध्ये जे सर्वसमावेशक अशी जी धोरण आहे धारणा आहे ती मात्र साध्य झाली पाहिजे. यातून म्हणजेच या नवीन आर्थिक धोरणाच्या स्वीकारण्यानंतर आपल्याला औद्योगिक गुंतवणूक असेल, परवाने असेल, विदेशी गुंतवणूक असेल, विदेशी तंत्रज्ञान असेल, सार्वजनिक क्षेत्र, मक्तेदारी ह्या सर्वच प्रतिबंध कायद्याचा विचार या माध्यमातून केलेला दिसेल आणि यातूनच भारताच्या विकासाचा मार्ग आपल्याला निवडता येईल. धन्यवाद.